अतिवृष्टीने आलेल्या महापुराचा पलूस तालुक्यातील 22 गावांना फटका बसलाय. या महापूर बाधित अमनापूर, बुरली, पुणदी, नागराळे, दुधोंडी, दह्यारी, घोगाव गावांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पाहणी केली आहे. लोकांना दिलासा देण्यात आला. यावेळी देशमुख यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन दिलासा देण्याची मागणी केली आहे. दोन दिवसाच्या अत्यंत ढगफुटीच्या वातावरणामध्ये विशेषतः सातत्यानं ज्या पलूस तालुक्यातल्या पूरपट्ट्यातल्या गावामध्ये पाण्याचा या ठिकाणी शिरकाव होतो आणि लोकांना स्थलांतरित व्हावं लागतं. दुर्दैव आहे, गेल्या 3 वर्षामध्ये पुन्हा एकदा अशा भयानक पुराला इथली सर्व जनता या ठिकाणी तोंड देते. खरं तर या सगळ्या गोष्टीच्यासाठी गेल्या सरकारमधील सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या पूरपट्ट्यातल्या सगळ्या गावांचं पुनर्वसन झालं पाहिजे, योग्य पद्धतीचे त्यांना प्लॉट त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत, घरं झाली पाहिजेत आणि त्यांना सरकारनं उभा केलं पाहिजे अशा पद्धतीचे निर्णय घेतले. मधल्या काळामध्ये या आघाडी सरकारनं विशेषतः याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं की ज्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती पुन्हा एकदा या सांगली जिल्ह्यातले मग कलूस तालुका असेल, वाळवा असेल, मिरज तालुका पुन्हा एकदा पुराला सामोरं जातो. दुर्दैव आहे की या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आता तरी हे सरकार जागं होणार आहे का? यानिमित्तानं या पलूस तालुक्यातल्या विशेषतः पूरपट्ट्यातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी सरकारला हा इशारा देतो. आत्तासुद्धा ह्या सरकारनं तात्काळ वेळ न बघता जनतेची त्या ठिकाणी आक्रोश, जनतेचा त्या ठिकाणी आपण जर खऱ्या अर्थाने काहीवारी असाल तर ह्या ठिकाणी हा निर्णय घ्यावा. 100% कर्जमाफी मिळाली पाहिजे, लोकांना मोफत धान्य मिळालं पाहिजे, ज्या घराला बाधित झालं त्या घराला जे शासन निर्णयानुसार 1 लाख रुपये 1 लाख रुपये 1,10,000 रुपये त्याच्याहीपेक्षा प्रधानमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचं अशा पद्धतीचं जर घरकुल झालं तर माझ्या माहितीप्रमाणे ही लोकं आता उभा राहतील, अन्यथा यातून लोक सावरणार नाहीत अशी परिस्थिती आहे. कोविडसारखं महामारीचं संकट समोर आहे, गेली 3-4 वर्ष लोक याला तोंड देत आहेत, त्यामुळे याच्यावरती तात्काळ जर सरकारनं काही निर्णय नाही घेतले तर यांना रस्त्यावर आम्ही फिरून देणार. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.